गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। निर्मिति वासुदेव शाश्वत अभियान वसई। संकल्पना सद्गुरु चरण रज पाध्ये काका। रसी कहो नमस्कार, मी अंजली कराडकर। आजची कहानी आहे कहानी संपत शनिवारची। ऐका परमेश्वरा शनि देवा तुमची कहानी। आटपाट नगर होतं, तिथ एक गरीब ब्राह्मण राहत होता। त्याला 3 सुना होत्या। पावसाळ्या दिवशी तो लवकर उठे, सकाळी जेवी, लेकी सुनांसकट शेतावर जाई, धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवी। याप्रमाणे करता करता श्रावण मास आला। पहिल्या शनिवारी ब्राह्मण आपला नित्याप्रमाणे शेतावर गेला। जाताना घरी सुनेला सांगितलं की मुली मुली, आज शनिवार आहे, माडीवर जा, घागरी मडक्यात काही दाणे पहा, थोडेसे काढ, दळून आण, त्याच्या भाकरी कर, केनी कुरडूची भाजी कर, तेरड्याचं बी वाटून ठेव। सुनेनं बरं म्हटलं, माडीवर दाणे पाहू लागली। अर्ध्या भाकरी पुरते दाणे निघाले, तेवढेच तिने दळले। त्याच्या लहान लहान भाकऱ्या केल्या, केनी कुरडूची भाजी केली, तेरड्याचं बी वाटलं आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली। इतक्यात तिथे शनिदेव उष्ठ्याच्या रूपानं आले आणि म्हणाले, बाई बाई, माझं सर्व अंग ठणकत आहे, माझ्या अंगाला तेल लाव, ऊन पाण्यानं आंघोळ घाल, काहीतरी खायला दे ग। तिला त्याची दया आली, बरं म्हणाली, घरात गेली, 4 तेलाचे थेंब घेतले, त्याच्या अंगाला लावलं, वाटलेलं बी लावून ऊन पाण्यानं आंघोळ घातली, भाकरी खाऊ घातली, त्यांचा आत्मा थंड केला। तसा कुष्ठ्यानं तिला आशीर्वाद दिला। तो काय दिला? तुला काही कमी पडणार नाही, असं म्हणाला। आपलं उष्ट वळचणीला खोचलं आणि शनिदेव अदृश्य झाले। नंतर काही वेळानं घरी सासू सासरा दीर जावा आल्या। त्यांनी सर्व उत्तम तयारी पाहिली, संतोष झाला। आपल्या घरात तर काहीच नव्हतं, मग हे असं कशानं, असं म्हणून आश्चर्य करू लागले सगळेजण। दुसऱ्या दिवशी ब्राह्मणानं दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं, सगळी माणसं घेऊन शेतावर केला। इकडे काय मौज झाली, शनि देवांनी मागच्या सारखंच कुष्ठ्याचं रूप घेतलं। ब्राह्मणाच्या घरी आले, मागच्या सारखंच मला न्हाऊ घाल, माखू घाल म्हणून म्हणाले। ब्राह्मणाची सून घरी होती, ती त्याच्याशी बोलू लागली, बाबा आम्ही काय करावं, आमच्या जवळ काही नाही हो। देव म्हणाले, अगं जे असेल ना त्यातलंच थोडंसं मला दे। ब्राह्मणाची सून म्हणे, माझ्याजवळ काही नाही हो। देव म्हणाले, बरं तर मग तुझ्याजवळ असलं ते सुद्धा नाहीस होईल, असा शाप त्यांनी दिला आणि आपण अंतर्धान पावले। ब्राह्मणाची सून माडीवर गेली, हंडी मडकी पाहू लागली, तिला काहीच सापडलं नाही। संध्याकाळ झाली, तो सासू सासरा दीर जावा घरी आले, सर्व तयारी पाहू लागले, तो त्यांना काहीच दिसेना। मग सुनेला रागावले, सुनेनं झालेली हकीकत सांगितली। पुढं तिसरा शनिवार आला, ब्राह्मणानं तिसऱ्या सुनेला घरी ठेवलं, जेवणाची चांगली तयारी कर म्हणून सांगितलं। आपण उठून शेतावर गेला, इकडे मागच्या सारखे शनिदेव आले, ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल लाव म्हणून म्हणू लागले। तिनंही दुसऱ्या जावेसारखा जवाब दिला, देवानं तिला पूर्वीसारखा शाप दिला आणि आपण अंतर्धान पावले। पुढे काय झालं, काही वेळानं सासू सासरा घरी आले, जेवणाची तयारी पाहू लागले, तो तिथं काही दिसेना। मग त्यांनी सुनेला विचारलं, मागच्या सारखीच हकीकत ऐकली, सगळ्यांना उपास पडला, मनात फार खिन्न झाले सारेजण। पुढे चौथा शनिवार आला, ब्राह्मणानं धाकट्या सुनेला घरी ठेवलं, पहिल्यासारखीच आज्ञा केली आणि आपण निघून गेला। इकडे शनि देवानं काय केलं,
गलित कुष्ठ्याचं रूप धरलं, ब्राह्मणाच्या घरी आला. सुनेला म्हणू लागला, बाई बाई माझं अंग ठणकतंय, त्याला थोडं तेल लाव. तिनं बरं म्हटलं. अंगाला तेल लावलं, ऊन पाण्यानं आंघोळ घातली, भाजी भाकर खायला घातली. तेव्हा देवानं तिला आशीर्वाद दिला. तो काय दिला? असाच तुझा आत्मा देव थंड करील. आपलं उष्ट वळचणीला खोचलं आणि आपण अंतर्धान पावला. पुढे ब्राह्मणाची सून माडीवर गेली, हंडी मडकी पाहू लागली, तर डाळ दाणा दृष्टीस पडला. तो काढला, तिनं चांगला स्वयंपाक केला आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली. इतक्यात सारी जण घरी आली. सुनेला विचारू लागली, मुली मुली आज तू काय केलंस? सुनेनं सांगितलं, सगळी तयारी आहे, न्हायला तेल आहे, आंघोळीला ऊन ऊन पाणी आहे, जेवायला बाजरीची भाकरी आहे, तोंडी लावायला केनी करडूची भाजी आहे. सासू सासऱ्यांना आनंद झाला. आपल्या घरात तर काही नव्हतं आणि इतकं सामान कुठून आणलंस? म्हणून त्यांनी तिला विचारलं. तिनं कुष्ठ्याची हकीकत सांगितली, दिलेला आशीर्वाद सांगितला. सासऱ्यांना आनंद झाला. इतक्यात काय चमत्कार झाला? सासऱ्यांची दृष्टी वळचणीकडे गेली. तिथं काही खोचलेलं दृष्टीस पडलं. त्यांनी ते सोडून पाहिलं, तो पत्रावळीत हिरे मोती दृष्टीस पडली. सुनेला दाखवली, ह्याच पत्रावळीवर तो कुष्ठी जेवला म्हणून तिनं सांगितलं. सासरा म्हणाला, देवानं मुलीला दर्शन दिलं. पुढं दुसऱ्या सुनास हकीकत विचारली. त्यांनी तो दोन वेळा आला होता म्हणून सांगितलं. आम्ही त्याला काही दिलं नाही, त्याला त्याचा राग आला आणि नंतर त्यानं तुमच्या जवळही काही नसेल असं सांगितलं. आणि त्याच दिवशी हंड्यातनं मडक्यातनं दाणे नाहीसे झाले म्हणून दोन शनिवार आपल्याला उपास पडला. पुढे सासू सासऱ्यांनी शनिदेवाची प्रार्थना केली, मुलीला आशीर्वाद दिला आणि नेहमी शनिदेवाची पूजा करू लागले सगळे. जसा शनिदेव त्यांना प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा होवो. ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.